मी रायडर कर्तव्य बजावत असताना 6:30 सुमारास पठाणवाडी ब्रिज येथे एक महिला पळत असताना बघितले, तर मला वाटलं त्यांची चेन स्मॅश केलेली आहे। तर पुढे जे पळत होते त्यांना सारे पकडल्यानंतर असं समजले की सदर महिलेचे ते पती आहे। मग त्यांनी ते सांगितले की माझी बॅग ही रिक्षामध्ये राहिल्यामुळे आणि तिच्यामध्ये दस्तऐवज वगैरे म्हणजे सामान वगैरे आहे, त्याच्यामध्ये सोनं वगैरे आहेत। सदर महिला आम्ही पुढे जाऊन रिक्षा वगैरे थांबव सिग्नल वगैरे स्टॉप केले, तिथे चेक केलं असता कुठे काय मिळून आली नाही रिक्षा, सदरची रिक्षा मिळून आली नाही। मग सदर महिलेस आणि तिच्या पतीस व भावास आम्ही कुरार पोलीस स्टेशन घेऊन गेलो। सदर घटनेची ही आम्ही वरिष्ठांना कल्पना दिली, आमच्या सिनियर साहेबांना, सुर्वे साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही कल्पना दिली। त्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही कुरार पोलीस स्टेशनला तात्काळ घेऊन जा आणि तिथे जाऊन कुठे सिनियर जे ड्युटी ऑफिसर असेल त्यांना कळवा। आम्ही तिथे जाऊन जे ड्युटी ऑफिसर जे भालेराव पी एस आय भालेराव म्हणून होतात त्यांना आम्ही सांगितली सदरची घटनेबद्दल। त्यांनी तात्काळ आम्हाला फुटेज हे करून दिलं CCTV। मी व तिथले एक अंमलदार त्याच्यानंतर मी आमचे साथी त्यांना बोलून घेतलं मदतीनेसाठी। आम्ही तिथे फुटेज चेक केले असता आम्हाला पहिले मिळून नाही आले। नंतर आम्ही जे काठीवाड्या चौक जे मालाड स्टेशनकडनं येणारा मार्ग आहे तो वरती असल्यामुळे तिथून फुटेज एकदम क्लिअर येतात आम्हाला माहीत असतं, त्याच्यामुळे मग आम्ही तिथला चेक केला असता सदर रिक्षेचा फुटेज आम्हाला मिळून आला। आल्यानंतर आम्ही सदर रिक्षेचे जे नंबर होते त्या नंबरवरनं आम्ही सदर रिक्षेचा मालकाचा नंबर काढला, मोबाईल नंबर घेतला, मोबाईल नंबर घेऊन तो त्या नंबरवरती आम्ही फोन केला असता तो ती मालक ती गाडी रिक्षा त्यांचा भाऊ चालवत होता। मग सदर रिक्षा मालकाचा त्यांच्या भावाचा नंबर घेऊन आम्ही सदर जे ड्रायव्हर आहेत त्यांना फोन केल्यानंतर असं कळालं की ते सदर ड्रायव्हर हे चेंबूरचं भाडं घेऊन गेलेले असतं। मग आम्ही माझा भाऊ आंबोली पोलीस स्टेशन आहे ते कर्तव्य बजावून घरी गेले होते, तर सदर त्यांना फोन केला तर त्यांना मी सदरचा मोबाईल नंबर दिला आणि रिक्षा नंबर दिला। मग त्यांनी त्यांना फोन केला तर ते सदर ही चेंबूर आणि RCFच्या याच्यामध्ये होते। मग त्यांनी ती रिक्षा ताब्यात घेतली, मी त्यांना भाऊंना सांगितलं की तुम्ही ती रिक्षा घेऊन RCF पोलीस स्टेशनला जा। मग ते RCF पोलीस स्टेशनचे ड्युटी ऑफिसर यांच्या ताब्यात त्यांनी दिले। त्यानंतर मग ड्युटी ऑफिसर भालेराव यांनी त्यांना फोन केला, सांगितलं की सदर हे तुमच्या जे बॅग आहे तुमच्या ताब्यात राहू द्या आम्ही येतो। मग त्यांनी सदर जे ज्यांचा जे होतं महिला आणि जे त्यांचे पती व त्यांचे भाऊ त्यांना घेऊन मी व माझे साथीदार आम्ही RCF पोलीस स्टेशनला गेलो। सदर ही व्हिडिओ शूटिंग करून आम्ही ते सदर दस्तऐवज जे होतं त्यांचं सोनं वगैरे 13 सोळे सोनं आणि त्यांच्याकडे काही पैसे वगैरे व त्यांचे बॅगमध्ये जे कागदपत्र सदर सर्व काही व्यवस्थित होतं। त्या दरम्यान त्यांनी ड्रायव्हरला हे पण दिलं त्यांनी बक्षीस म्हणून काही 13 तोळे सोने आणि काही स्वरूपात पैसे होते आणि त्यांचे दस्तऐवज पण होते बाकीचे।